अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज अपन खूप जणांची पत्रिका नसते, पत्रिका असते पण डेट ऑफ बर्थ टाईम माहीत नसतो, आणि त्या टाईममध्ये अचूक टाईम माहीत नसतो, त्याच्यामध्ये अंकशास्त्र हे खूप, ज्योतिषशास्त्रामध्ये अंकशास्त्र खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपण आज अंकशास्त्र एक तसा भाग आहे तो आपण घेणार आहोत। मूल्यांक म्हणजे काय, भाग्यांक म्हणजे काय, ते कसा काढायचा आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा वापर कशासाठी होतो, तर पूर्ण माहिती घेणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। अंकशास्त्र हे एक प्रकारचे शास्त्र आहे, म्हणजे खूप जणांच्या कुंडली नसती, डेट ऑफ बर्थ माहीत नसतो, टाईम माहीत नसतो, तर त्यांनी काय करायचं, मग त्यांचं ज्योतिष कसं बघायचं, त्यांचं एक शास्त्र आहे अंकशास्त्र। तर अंकशास्त्र भाग्यांक म्हणजे काय आणि मूल्यांक म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे पूर्ण, समजा आपण एखादी उदाहरणार्थ एक आता आपण एक डेट ऑफ बर्थ घेऊ, स्क्रीनवर दाखवेल मी आपल्याला, आपण आता डेट ऑफ बर्थ अशी घेऊ 6/4/1935। तर 6/4/1935 ही झाली एका व्यक्तीची समजा डेट ऑफ बर्थ, एक्झाम्पल आपलं स्वतः आपल्याला स्वतःला काढायचं आहे, हे लक्षात ठेवा। भाग्यांक आणि मूल्यांक काय याच्यातला मी फरक सांगतो आपल्याला। 6/4/1935 ह्या अंकाची टोटल बेरीज करायची। टोटल कशी करायची, आपण 6+4+1+9+3+5 ह्या टोटल त्याची बेरीज होती 28, 2 आणि 8 किती होता 10 आणि 1 ला 1, म्हणजे पूर्ण डेट ऑफ बर्थ आपली जी पूर्ण असेल ती पूर्ण ची टोटल करायची। ती टोटल केल्यानंतर जी संख्या शेवटी उरेल आणि जे आपला जन्मदिनांक आहे, जे आपली तारीख आहे, जन्मदिनांक जी तारीख आहे आपली, जन्मदिनांक जी तारीख आहे ना, त्याला मूल्यांक म्हणतात। मूल्यांक फर्स्ट, आता माझी 7/12 आहे, 7 डिसेंबर, तर माझा मूल्यांक आहे 7 तारीख। तुमची जी जन्मदिनांक आहे तो तुमचा मूल्यांक आहे। भाग्यांक असा आहे की पूर्ण डेट ऑफ बर्थ लिहायची, डेट ऑफ बर्थ पूर्ण लिहिल्यानंतर प्रत्येक इक्वल त्याची प्लस करायचं आणि जे सगळ्यात शेवटी उरेल ते आपला भाग्यांक असतो। भाग्यांक आणि मूल्यांक जर दोन्ही सेम असेल तर तसं जे सांगायचं जो तात्पर्य आहे, तसं जे आपण जे म्हणत असतो, तसे जे दिशा असेल, तसं वर्णन असेल, तसा ग्रह असेल, ते सगळं एकच असतं। म्हणून आपल्याला कोणी विचारलं तुमचा मूल्यांक म्हणजे काय, मूल्यांक म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ, मूल्यांक म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ। आणि भाग्यांक म्हणजे काय, कारण की भाग्यांकावर खूप मोठं शास्त्र आहे। आपली गाडी कशी खरेदी करायची, आपला नंबर कसा करायचा, आपला चॉईस नंबर कसा करायचा, आपण मित्रपणा करतो किंवा कोणाशी व्यवहार करतो तर आपण त्याचा भाग्यांक बघायचा, त्याचा डेट ऑफ बर्थ बघायचा, त्याच्यावर पण खूप गहन शास्त्र आहे। आता आपलं भाग्यांक निघालं, भाग्यांक कसं निघेल, शेवटी एकच आकडा यायला पाहिजे 1 ते 9। तुमची सगळ्यांनी आपापली डेट ऑफ बर्थ लिहायची, सगळ्यांची टोटल करायची, जी टोटल येईल त्याची पण टोटल करायची आणि जो शेवटी एक आकडा येईल 1 ते 9 मध्ये तोच आकडा आपला भाग्यांक असतो। भाग्यांक कशासाठी असतो, मग ह्या भाग्यांकानुसार आपलं ग्रह कोणतं आहे, आपला आवडता रंग कोणता आहे, आपलं मित्र कोणते करू शकता आपण, आपले संभाव्य आजार कोणते आहे, आपण आपला स्वभाव कसा आहे, ह्या पूर्ण माहिती ह्या भाग्यांकामध्ये आहे। म्हणजे एक एक नंबरचा असलेला व्यक्ती कसा असतो, 2 नंबर असलेला व्यक्ती कसा असतो, त्याचे स्वभाव असेल, त्याचा आजार असेल, त्यांनी व्यवहार कोणता करायचा, त्यांनी बिझनेस कोणता करायचा, त्याचं शिक्षण कसं असेल, त्याचं पूर्ण विस्तृत माहिती ह्या भाग्यांकमध्ये आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये 1 ते 9 भाग्यांक पूर्ण माहिती आपण घेणार आहोत। त्याचे उपासनेचे देवता कोणता आहे, उपासना कोणती करावी, उपासनेची देवता कोणती आहे, ते पूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर सर्वांना आपल्याला विनंती अशी आहे की सगळ्यांनी आपलं डेट ऑफ बर्थ लिहायचा, आपल्या आई वडिलांचा, आपला सगळ्यांचा डेट ऑफ बर्थ लिहायची, त्याची टोटल करायची, टोटल करून जो शेवटी एक आकडा येईल त्याला भाग्यांक म्हणता,
मूल्यांक म्हणजे आपली जन्मदिनांक, जन्मदिनांक म्हणजे आपली मूल्यांक। म्हणजे आपल्याला ह्या शास्त्राबद्दल का बरं सांगायचंय आपल्याला की हे शास्त्र आहे हे आपण शिकून घ्यायला पाहिजे। आपण नुसतं ऐकतो पण ॲक्च्युअलमध्ये काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण की महाराजांनी आपल्याला सक्षम बनवलेलं आहे। आपण कुठे जरी गेलो तर आपण आपल्याला समजायला पाहिजे, हा तुमचं डेट ऑफ बर्थ काय आपण विचारतो ना, भरपूर जण स्टेटस टाकता माझा हा वाढदिवस आहे हा वाढदिवस आहे, तर आपल्याला समजतं अरे याचा मूल्यांक हा आहे, म्हणजे हा व्यक्ती असा आहे, ह्या व्यक्तीपासून आपल्याला सावध राहायला पाहिजे। म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा अंकशास्त्र असेल, अंकशास्त्रामध्ये खूप महत्व आहे। जर आपण अंकाप्रमाणे जर चाललो तर ते शास्त्र तंतोतंत सिद्ध होतं, सिद्ध होत, तुम्ही 100% ते सिद्ध होत। आणि सिद्ध जेव्हा होतं तेव्हा नाही का आपल्याला त्याची माहिती समजते। मूल्यांक आणि भाग्यांक ज्यांना समजला त्याचं पूर्ण आयुष्य सुकर होऊन जातं। मूल्यांक म्हणजे आपलं डेट ऑफ बर्थ, भाग्यांक म्हणजे आपल्या सगळ्या बर्थची टोटल। आता काही काही व्यक्तींचा मूल्यांक आणि भाग्यांक एकच निघाला, मी पहिले सांगितलं दोघांचं जर एकच निघाला तर त्याचे ठोकताळे आहे ते पूर्ण एकच निघतात, कारण की अंकशास्त्र हे एवढं प्राचीन आहे, कारण की सगळ्या अंकावर खेळ आहे। 9 नंबर 1 ते 9, 9 दुर्गा, आपले जे 9 नंबर खूप महत्वाचा आहे। 9 नंबर असेल, 1 नंबर असेल, 2 नंबर असेल, 3 नंबर असेल, ह्या 1 ते 9 मध्ये सगळ्यांचे आपण भाग्यांक आहे, त्यांचे ग्रह कोणते आहेत, त्याचे राशी कोणते आहे, त्यांचा शुभ रंग कोणता आहे, ते सगळं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याची पूर्ण माहिती सांगणार आहोत। तर आपला भाग्यांक कोणता आहे मला कमेंटमध्ये अवश्य आपण टाईप करून सांगावं। 1 ते 9 मधले भाग्यांक पूर्ण व्हिडिओ आपण करणार आहोत। आणि आपली राशी बघायची असेल तर आपला भाग्यांक बघायचं किती टोटल, तर माझ्या सगळ्या बर्थ ऑफ डेची टोटल किती येते, 2 कर्क राशी, तर ह्या राशी पण आपण बघू शकतो। म्हणजे अंकशास्त्रामध्ये एवढं नॉलेज आहे की एवढं त्यांनी विस्तृत अभ्यास आहे, त्याचा वापर सगळ्यांसाठी झाला पाहिजे। आपल्याला अंकशास्त्रानुसार आपल्याला समजतं की आपला शत्रू अंक कोणते आहे, आपला मित्र अंक कोणते आहे, आपलं शुभ वर्ष कोणतं आहे, अशुभ वर्ष कोणतं आहे, आपल्याला धोके समोरचे समजता। म्हणून अंकशास्त्र हे शास्त्राचा जर आपण पूर्ण अभ्यास केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। उपासना देवता कोणती आहे, कोणती उपासना करायची, कारण की काय होतं आपण सेवा करतो, खूप सेवा करतो, पण आपल्याला सेवा कोणत्या देवाची करायची हेच माहित नाहीये, तर ते अंकशास्त्रामध्ये आपल्याला समजेल की कोणत्या देवाची सेवा करायची। आणि सेवा आपण मनापासून सेवा केली, आपल्याला शुभ वर्ष समजलं, आपल्याला धोके समजले, आजार समजले, तर आपण त्याच्यापासून सावध होतो। म्हणून आता येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये हे जे व्हिडिओ आहे 1 ते 9 पूर्ण व्हिडिओ मी घेणार आहे। आपल्या कमेंटमध्ये आपला भाग्यांक कोणता आहे ते मला अवश्य टाकावं, आणि याच्यातली पूर्ण माहिती मी महाराजांच्या इच्छेने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की ही माहिती समजल्यावर आपले पण आपल्याला समजेल एवढं नॉलेज असतं आणि ठोकताळे 100% असतात। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ।